पार्टीचा एकतर्फा विजय झालेला आहे। पूर्ण बहुमताने त्या ठिकाणी युवासेन पार्टीचा झेंडा फडकलेला आहे। विकासाचे जे काम आहे त्याला जनतेने स्वीकारलेलं आहे। जनसंपर्क जो आहे त्याला स्वीकारलेला आहे। आणि युवासेन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीचं फलित म्हणजे युवासेन पार्टीचा विजय आहे। आणि महाविकास आघाडी पूर्णपणे साफ झालेली आहे। त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी पूर्ण प्रतिष्ठा तिथे लावली होती। त्या ठिकाणी काँग्रेसची एक सीट आलेली आहे। ज्या ठिकाणी बच्चू कडू राज्यमंत्री आहे त्यांना शून्य सीट आलेल्या आहेत। पूर्ण त्यांचं प्रहार संघटन साफ झालेलं आहे। आणि बहुमताने युवासेन पार्टी त्या ठिकाणी आलेली आहे। विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आहे, विकासाला जनतेने प्राधान्य दिलं आहे। त्या भातकुलीच्या सगळ्या कार्यकर्ता युवासेन पार्टीचे त्यांना यश मिळालं आहे। म्हणून हे पूर्ण यश मी भातकुलीच्या जनतेला समर्पित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी त्याच्यापेक्षा जास्त विकास करू आणि जनतेच्या हृदयामध्ये स्थान तयार करू। या आपल्या चालांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, समस्त भातकुली वाशियांचं, सर्व भातकुलीच्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांचं खूप अभिनंदन करतो की ह्या सर्व नागरिकांनी आमदार साहेबांनी केलेल्या विकासावर, आमदार साहेबांनी दर्शवलेल्या विकासावर, त्यांनी दिलेल्या प्रेमावर आणि जो विकास या ठिकाणी आमदार साहेबांनी माननीय खासदार मॅडमने केला आहे त्याला प्राधान्य देऊन त्यांनी पूर्णपणे सत्ता युवा स्वाभिमान पार्टीला दिली आहे। त्यामुळे भातकुली वाशियांचं मी विशेष धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी गोर गरीब आमचे जे गरीब उमेदवार आहे त्यांना प्राधान्य करून या नागरिकांनी त्यांना प्राधान्य दिलं आणि त्यांना निवडून दिलं त्याबद्दल भातकुलीचं धन्यवाद मानतो। युवा स्वाभिमान पार्टीचा हा गोरगरिबाचा विजय आहे, विकासाचा विजय आहे। जे भातकुलीचं चित्र आमदार साहेबांनी पलटवलं आहे त्याचा विजय आहे। आणि आम्हाला पुन्हा एक संधी देऊन त्यांनी गावाचा विकास करायला आम्हाला प्राधान्य दिलं असं सर्व नागरिकांचं मी धन्यवाद मानतो।